नमस्कार, मी कीर्ती चव्हाण, मुडी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला साखरेमध्ये मुरलेले अननस कसे बनवतात हे दाखवणार आहे। तर चला पाहूया। चला आता आपण सुरुवात करूया। मी एक अननस घेतलेला आहे। या अननसाची साल मी काढून घेतलेली आहे। याचे आपण आता काप करूयात। अननसाचे काप आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठे करू शकतो। आपले अननसाचे काप कापून तयार आहे। आता मी एक झाकणाचा डब्बा घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता अननसाचे काप व्यवस्थित पसरून ठेवूयात। अननसाचे काप आता डब्यामध्ये आपण ठेवलेले आहे। याच्यावर मी आता चवीनुसार मीठ टाकते। मीठ टाकण्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे या अननसाला आमचा थोडा आंबटपणा असतो, तो या मिठामुळे कमी होतो। आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। आपण साखर आपल्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो। आम्हाला थोडे साखरेचे प्रमाण जास्त आवडते, त्यामुळे मी साखर थोडी जास्त टाकणार आहे। यामध्ये आपली साखर आणि मीठ टाकून तयार आहे। याला आता मी झाकण लावून फ्रीज मध्ये 4 ते 6 तासासाठी ठेवणार आहे। आपले 6 तास झालेले आहे। आता बघूया आपले अननस कशा प्रकारे तयार झाले आहे। वाव, अननसाला वेगळाच कलर आलेला आहे। आपण टाकलेले साखर आणि मीठ याच्यामुळे अननसाला पाणी सुटलेले आहे आणि या तुम्ही बघू शकता हे पाणी खूप छान लागते, टेस्टी लागते। आपण टाकलेल्या साखर आणि मिठामुळे या अननसातील आंबटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे। हे अननसातील तुम्ही बघू शकता, या अननसातील जे पाणी आहे ते आपण पिऊ शकतो किंवा आपण या पाण्याचा अननस सरबत म्हणूनही उपयोग करू शकतो। तर चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया। आपण बघू शकता अननस किती छान प्रकारे आपले दिसत आहे। हे प्लेटिंग छान दिसण्यासाठी मी याच्यामध्ये चिरी वापरलेली आहे। आता हे अननसाचे पाणी आपण याच्यामध्ये टाकूया। आपले साखरेमध्ये मुरलेले अननस तयार आहे। हे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।